सर्वांचं मी अत्यंत आभारी आहे. आज मला जो पुरस्कार मिळाला, इथे मंचगावती बाबा आहे, विद्याताई आहे, डॉक्टर दाभोळकर सर आहे, आमचे मिलिंद मित्र प्राध्यापक सुभाष लारे आणि इथे खरं पुष्पाबाई आहेत, पन्नालाच आहे, खूप मंडळी इथे आहे. खरं या सगळ्या मामल्यात मला एक अवघडल्यासारखं झाले, म्हणजे तसं अवघडणं माझं होत नाही जेव्हा बोलायचं असेल, पण इथे पुरस्कार घेणं हे थोडस अगदी वैयक्तिक भाग आहे, त्यामुळे ते गडपण माझ्यावरती आहे आणि मला 10 मिनिटात काही म्हणणं मांडायचंय. खूप सगळं काही सुसूत्र विचार केलाय, मांडण्याविषयी मांडणारे असं नाही. त्यातला प्रारंभीचा भाग तर तुम्ही मी जो बोलेन तो कदाचित तुम्ही सोडू नाही द्या. मला खरं दाभोळकर सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुला पुरस्कार द्यायचं ठरवलंय, हे संतोष पुरस्कार. तर मला काही क्षण बोलता येईल की मला हे म्हणजे आनंद होतोय की काय असं काही कळत नव्हतं. आणि मी त्यांना एवढंच म्हणालो की मला अलीकडेच कॉम्रेड दत्ता देशमुख पुरस्कार मिळालाय, तेव्हा ते मला माहित आहे. पण त्यामुळे मग म्हटलं तुम्ही दुसऱ्या कार्यकर्त्यांचा जर विचार केला, आमचं सांगायचं म्हणजे पुष्पाबाई बाबा आडव आम्ही ते ठरवलेलं आहे, तू काय आमच्याकडे मागायला आलेलं नव्हतं, तुला जे बोलायचं तू तिथे बोल. आता ते बोलल्यामुळे मी ती संधी घेतोय. खरं म्हणजे मगाची सगळी बैठक बोलल्यानंतर मला थोडं बोलण्याचं धारिष्ट्य नाहीये की वैयक्तिक पुरस्कार नको म्हणून, तर ज्या रीतीनं लोकांना एक तरी ते प्रोत्साहन मिळतं, एक नवी ऊर्जा मिळते, त्यामुळे मी त्याचं सामान्यीकरण करत नाही माझ्या म्हणण्याचं की कार्यकर्त्याला वैयक्तिक पुरस्कार नको म्हणून. पण दत्ता देशमुख पुरस्कार मिळताना सुद्धा त्याच्या ते बाबांचा समावेश होता म्हणजे ते सगळं ठरण्यामध्ये. तर त्यावेळेला मी मला जेव्हा विचारलं गेलं त्यावेळेला मी म्हटलं की खरं हा वैयक्तिक पत्र मला काही अडचणी वाटतात, हा हे काम संघटनात्मक आहे, ते संघटनेला मिळालं तर ते अधिक बरं होईल, कारण हा एक सांघिक काम आहे, हा काही वैयक्तिक एक उपदेश नाही आहे. तर त्यानंतर त्या आयोजक मंडळींना थोडस हे वाटलं, म्हटलं मला तुम्ही 2 दिवस द्या विचार करण्यासाठी. आणि त्या 2 दिवसात मी समोर मिळून हो सांगितलं, कारण मी सहकार्यांशी बोललो आणि लक्षात आलं की हे नाही म्हणणं ही अहमान्यता होणार आहे, त्याचा मुद्दा पुण्याने जाणार आहे. आणि त्यानंतर ताबडतोबीन हा आल्यानंतर तेच माझं त्यात असं म्हणणं आहे की एक तर ताबडतोबीन हा मिळाला आणि जे काही माझं म्हणजे मानपत्रातही त्याच्यात मी वैयक्तिक पुढाकार जरूर आहे, पण जे सगळं आहे ते त्यावेळेच्या सगळ्या सहकार्याने सगळ्यांनी मिळून ते झालेलं आहे, तो सगळा समष्टीचा भाग आहे, तो व्यक्तिगत त्याचा नाही. खरं तशी पारितोषिकं मी अनेक घेतलेली आहे, वक्तृत्व निबंध स्पर्धेची, पण ती वैयक्तिक सरळ सरळ त्याच्यामधला प्रश्न नव्हता, पण हे काम हे सांघिक आहे. तेव्हा कार्यकर्त्याला नको असं काय तर मला म्हणण्याचं धारिष्ट नाही आहे, पण मला असं वाटते की संघटनेचा विचार पुढच्या काळात जर झाला, म्हणजे हा फक्त सामाजिक पुरस्कार निधीच्या बद्दलचा माझा प्रश्न नाही, मराठीतल्या सगळ्याच पुरस्कारांच्या बद्दलचं माझं असं म्हणणं आहे की हा एक जो सामाजिक संघटनात्मक म्हणून जी काही चळवळ म्हणून जी असते, त्या चळवळीचा जर पुरस्कार केला गेला, म्हणजे त्या ती जर पुरस्कृत केली गेली आणि त्या संघटनेच्या कामाच्या भूमिकांची जर चर्चा त्यावेळेला झाली, त्याच्या आव्हानांची जर काही चर्चा झाली, तर ते अधिक बरं होईल असं मला म्हणजे वाटतं. याचा आपण त्याच्यामध्ये जरूर विचार करा. पुढची गोष्ट अशी आहे की मला अण्णांच्या नावानं एस एन जोशींच्या नावानं हा म्हणजे पुरस्कार मिळाला. हे खरंच मला म्हणजे थोडस मोहरून जाणं आहे, थोडं म्हणजे असं सगळं भाग आहे. एस एन जोशींचं तर खूप आयुष्य म्हणजे माझा त्यांचा काही संबंध नाही आला, म्हणजे आम्ही ज्या झोपडपट्टीत होतो माझ्या इथे म्हणजे माझे वर्गमित्र बालमित्र आहेत आता इथे, की ज्या मी त्या झोपडपट्टीत वाढलो, पुढे शिकलो आणि त्या सगळ्या मी चळवळीतही आमच्या भौतिक सगळं तो संग्रामच चाललेला होता, म्हणजे आम्हाला काही वेगळा काही चळवळीचा प्रश्न होता असं नाही. आणि अक्षरांची पहिल्यांदाच ओळख झालेली आमची जी पिढी आहे ती सतत काहीतरी शोधत राहायची, आणि आम्ही अण्णांचं व्याख्यान ऐकण्यासाठी मी खूप दूर चालत गेलो असं मला आठवतं शाळेत असताना त्याला, आणि त्यात असं पाय घेऊन वरती खुर्ची बसून अशी त्यांची मूर्ती मला म्हणजे आठवते. दुसरं एक आमची त्यावर जी एक म्हणजे आम्ही ज्या त्या मुंबईच्या चिमूरच्या झोपडपट्टीत असताना तिथे असताना आमचे सतत म्हणजे आम्ही लोकांना सतत शोधत राहायचो, तपासत राहायचो, पण त्याच्या या काही मंडळींच्या बद्दल आम्हाला एक वेगळं होतं, म्हणजे अण्णांच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घातला गेला आणि म्हणजे नामांतराच्या चळवळी आम्ही त्याला खूप हे होतो की बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचंय आणि त्याच्या विरोधकांनी अण्णांच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि नंतर त्यांनीच पुढे आझाद मैदानात पाय धरले आणि ते नामांतर आंदोलनाचे पुरस्कार ते झाले. इथे पन्नालाल जे आहेत की ज्यांनी अण्णांच्या बरोबरीनं तो चपलांचा हार उद्गिरला तो त्यांनी म्हणजे स्वीकारला तो म्हणजे तो काय हे असेल ते. त्यामुळे या मंडळींच्या बद्दल बाबांच्या बद्दल
त्यांचं एक गाव एक पाणवठा हे सारखे आमच्या कानात. आम्ही तिथे सहभागी नव्हतो, आम्ही काही ग्रामीण भागातले नव्हतो, पण सतत काहीतरी आमच्या आमच्या भोवती यायचं. तर या व्यक्तींच्या बद्दल आमच्या आंबेडकरी समुदायाच्या मध्ये एक फार आदराची भावना त्याच्याबद्दल निश्चित होते. ती आम्ही ती आमच्या काही सतत आमच्या डोक्यामध्ये किंवा आमच्या मनावरती त्याचे परिणाम सगळे होत होते. त्यामुळे ही मंडळी आमच्या खूप मोठी मंडळी होती आणि अशांशी जेव्हा सहवास काहीतरी येत चालला ही आम्हाला एक अपरूप त्याचं निश्चित वाटतंय. अण्णांच्या बद्दलच मी पुरस्कार मिळाल्याच्या नंतर मी अण्णांच एसएम म्हणजे मी एसएमई वाचलं आणि वाचल्यानंतर मी सोडस असा विचार केला की ज्या माणसाच्या नावानं आपल्याला आपण पुरस्कार मिळाला त्याच्याशी कसा संबंध जोडतो आपण. तर खरं म्हणजे मला जेव्हा सत्याचे प्रयोग वाचत होतो तेव्हा जसं वाटत होतं तसंच मी एसएम वाचताना मला वाटलं की माणसं मोठी आहेत पण त्याचं माझं नातं म्हणजे माझ्या गल्लीत माझ्या घरात मी आणि ते एकच आहोत इतकं सामान्यपणे जे आहे म्हणजे मोठा माणूस सामान्य वागतो असं नव्हे म्हणजे मी माझी अनुभूती मी त्याच्यात घेत होतो. जसं मला गांधीजींच्या म्हणजे सत्याचे प्रयोग वाचताना वाचत होतं तसंच मला मी एसएम वाचत होतो आणि ते संपल्यानंतर खरं ते संपूर्ण असं वाटत होतं पुस्तक. मला अण्णांच्या बद्दलचं ते सगळं काही वाचत म्हणजे वाचत असताना तो त्यांचा परंतुच्या सत्याग्रहानंतर म्हणजे अस्पृश्यांना प्रवेशाच्या नंतरचा जो भालाकारांच्या सभेतला प्रसंग आणि ते सदुभाऊ गोडबोलेंना गोडबोले त्यांनी उचलून बाहेर काढणार थोडीशी गंमत अशी की सदुभाऊ गोडबोले हे शेवटी आमच्या दादरभाई शनीवरती लहान निशांच्या ऑफिसवरती होते आणि स्केचिंग करू म्हणून आम्ही त्याला ओळखत होतो. त्यामुळे ती मला म्हणजे गंमत आणि अण्णांचं जे काही प्रांजळ आणि सगळं जे काही होतं ते मला खूप त्याच्यातलं भावलं. दुसरी गोष्ट मला अशी वाटली की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या मध्ये म्हणजे दत्ता देशमुखांच्या नावाने जो पुरस्कार मिळायला मिळाला किंवा दत्ता देशमुख हे आमच्या म्हणजे पक्षाचे नेते ते दत्ता आणि एसएम आमच्या सतत आम्हाला माहिती असलेलं होतं. ते एसएम जोशींच त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे सगळ्यांना एकत्र ठेवणं आणि पक्ष निरपेक्षपणे एकजूट काहीतरी एका सहमतीने किमान सहमतीने उभी करणं हे जे त्यांचं जे सातत्यानं त्याची जी काही खटपट राहिली मला असं वाटतं की रेशनिंग कृती समिती अन्नाधिकार अभियान मुलींनी ते साक्षी आहे. आम्ही आमच्या पातळीवरती माझा जर काय त्याच्यातला काही सहभाग जो आहे तो थोडासा याच प्रतीचा आहे असं मला वाटतं की हे सगळ्यांना एकजूट जोडणं मतभेदांच्या सहित आपण काहीतरी एकत्र राहायला पाहिजे व्यापक एकजूट हे मला त्यातनं खूप मग पुढे त्यांचं अगदी म्हणजे जनता पक्ष किंवा पुढचा जो सगळा प्रयोग झाला तेव्हा सुद्धा जे सगळ्यांना जोडून घेण्याचा सगळा प्रसंग होता तो अशा काही गोष्टी सांगता येतील. आणि अण्णांना गुलाम अली आवडत होता मलाही गुलाम अली आवडत. मला एक असं होतं की अण्णांचा जो काही वाचा खरं म्हणजे मी मागेच मी जे बोललेलो अनेकदा आणि दत्तांच्या स्मृतींचा पुरस्कार मिळताना पण बोललो होतो की मी अगदी थेट बुद्ध चार्वाकापासून ते आता एसएम आणि ह्या सगळ्याच्या अगदी बाबा ह्या पन्नालालजी पुष्पबाई ह्यांचा वारसा घेऊन मी आता उभे आहे. मला ते सगळे संदर्भ म्हणजे त्याचे तपशील नसतील तरी ते आहेत पण माझी पुढची जी पिढी आता जी आहे त्याच्याशी काय रीतीनं माझा संबंध राहणार आहे आणि इथे एक डिस्कनेक्शन असं सतत मला त्याच्यात म्हणजे वाटत राहत की पुढची पिढी आता जी चळवळीमध्ये एकतर मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांचं चळवळीत येणं कमी झालंय आणि ज्यांचं कोणाचं येणं आहे त्यांना जुने संदर्भ एक ठाऊक नाही आणि त्याच्याशी कसं त्याच्याशी रिलेव्हन्स घ्यावा याचंही लक्षात येत नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टी अशा होतात की पुरोगामी शब्द कळत नाही काहीतरी पुरातन किंवा आशादीचा काहीतरी संबंध असं होतं समाज आम्ही सतत की डावे आणि समाजवादी तर डावही कळत नाही आणि समाजवादी कळत नाही समाजवादी अबू आज मी कळतो आणि मुलांची कळतो की हे समाजवादी आहेत म्हणून. आमच्याकडे एकदा सफाई कामगारांची आमची म्हणजे आमची कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या कार्यकर्त्याची बैठक होती काही काळ म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी आता आणि असंच आम्ही डांगे वगैरे सगळे ठेवून आम्ही कमिश मंडळी ते एका कामगार डांगे म्हणजे अण्णा डांगे होय आता ते अण्णा डांगे पण आता कळायला काही हे नाही. अशा सगळ्या अवस्थेच्या मध्ये म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेब आत्ता देव आहे काही संदर्भ लागत नाही आंबेडकर जयंती तेवढ्याच जोरात आणि गणपती पण तेवढ्याच जोरात याच्याबद्दल कुठंही न्यूनगंड असा समकाल कळतच नाही. अशा रीतीचा हा जो सगळा ज्याला एक दिशाहीनतेचा म्हणून जे काही सुरू होत ह्याचं काय करायचं आणि हे करत असताना मला असं त्याच्यातलं वाटतं की त्याच्यासाठी आमच्या पिढीची एक जबाबदारी आहे की हा जो वारसा जो आम्ही घेतलेला तो पुढे कसा न्यायचा आहे. आता कंबक की एक दोन मिनिटं म्हणजे मला वाटत 10 मिनिटं संपायला असं नाही 2 मिनिटं केला थोडं वक्तृत्व स्पर्धेसारखं तर
म्हणजे आता हा जो सगळा साहित्य संमेलनाचा झाला, म्हणजे करपुष्पांनी फार चांगली गोष्ट केली त्या त्या साहित्य संमेलनावर. मला वाटतं की आमच्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आम्ही स्थानिक आयोजक होतो नव्या मुंबईचे, आणि साहित्य संमेलन करायचं ते साहित्य संमेलन, आणि आम्ही आमच्या आमच्या कार्यकर्त्यांची भेटत आणि सतत होतो आमचे ते सगळे मित्र जी किशोर डमाले किशोर सगळी मंडळी ते सगळ्या बरोबर साहित्य संमेलन आपण जे काही घेतो त्याच त्याला येणाऱ्या लोकांना जे कोणी कार्यकर्त्यांना साहित्याचं काहीतरी माहिती असायला पाहिजे, आणि म्हणून मग आम्ही आमच्या लाल निशान परिवारातल्या इतर आमच्या सगळ्या म्हणजे कार्यकर्ती मंडळींचा आम्ही एक बैठक घेतली की आपण त्याची प्राथमिक तयारीची आपण बैठक घेऊ आणि सांगायला लागलो त्यांना त्याच्यातलं. तर साहित्य इथेच पहिल्यांदा फोन झाले की साहित्य म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय ते साहित्य म्हणजे साधनं साहित्य हे नाही. नंतर मग आताच्या कविता आणि काय, तर कविता म्हणजे त्या गेयेत असणार मुक्त छंद हाही प्रकार माहिती नाही. मला आश्चर्य असं वाटलं की आमच्या वेळेला आमच्या त्यावेळेला म्हणजे नामदेव डासाळ असतील की राजा किंवा सगळ्या वेळेला आम्हाला मुक्तछंद म्हणजे काय प्रश्नच यायचा नाही त्याला, म्हणजे बोलू तर ठाऊक नाही अमुक ठाऊक नाही हे काही नाही, म्हणजे ना कुसुमाग्रज ना केशवसूत ना आमच्याकडे याचा. म्हटलं की आपण जर विद्रोही करतो संमेलन तर ते साहित्य संमेलन जर यशस्वी करायचं असेल तर म्हणा ते साहित्य काय हे तरी माहीत असणारे लोक पाहिजेत. प्रश्न त्यातला असाच मग त्यातला येतो आता की या रीतीचं जागरण जर नाही केलं त्याचा अगदी प्राथमिक पातळीवरती तर मोठे प्रश्न त्याच्यातले तयार होते. आम्ही म्हणून कार्यकर्त्यांचं असं करतोय की आपापल्या आघाडीशी चळवळीशी संबंधित असलेल्या तरुण कार्यकर्त्यांचं शिबिर घ्यायचं, त्यांचे एक अभ्यास वर्ग घ्यायचे. असा एक प्रयत्न मध्ये केला की राजकीय जी आपली सामुदायिक आपली जी परंपरा आहे ही सामुदायिक परंपरा म्हणजे आता ही चांगली गोष्ट आहे की आता आपण बरेच म्हणजे समाजवादी डावे सगळे एकत्र व्यवहार करतो हा जुना नव्हतं, आता हे परिस्थितीचा भाग आहे सगळ्या बऱ्याच गोष्टींचा म्हणजे त्याच्यामध्ये आहे. पण म्हटलं की जी काही आंबेडकरी फुले आंबेडकरी झाला म्हणून फुले शाहू आंबेडकरी परंपरा गांधीवादी परंपरा मार्क्सवादी परंपरा हे जी जे सगळ्या थोर जे ह्या सगळ्या विचारधारा आहेत या विचारसरणींचा परिचय करून देणं हे मोठं काम सध्या करण्याची गरज आहे, आणि तो अक्षरशः ते अग्निहोत्र करण्याची गरज आहे, अग्नीचं सांभाळून ठेवायला लागायचं तसं ते करण्याची गरज आहे. आम्ही छोटा प्रयोग केला आम्ही तो करताना आम्हाला वाटलं की आम्ही आता यशवंत सुमंतांना बोलावून म्हणजे बोलवायचं असं आम्ही अगदी जय तयारी केली. सुरुवात केल्याच्या नंतर जेव्हा आला आम्हाला पूर्व आम्ही सगळ्या शब्दावरूनच असं लागलं. आता ते भारती शर्मा आहेत आम्ही आणि काही महिन्यांनी सुरू केलं, एक 25 कार्यकर्ते निवडले आम्ही आणि सुरू केलं. नंतर लक्षात आलं की भाजप कोणालाही बोलवायची गरज नाही, आपल्याला जेवढं ठाऊक आहे तेवढंच अगदी प्राथमिक पातळीवर समजावून सांगणं हेच आता काही गरज आहे. आणि ते केल्यानंतर खरं आम्हाला बरं वाटलं आणि त्यांनाही त्यांना काहीतरी कळतंय तो आपल्याला भाषण करतो पण ते लक्षात येत नाही. आणि म्हणून अशी विनंती आहे की आपली ही जी सगळ्यांची जी सामाजिक परंपरा जी आहे जी काही विचारधारांची आहे ह्या विचारधारा नवीन कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवायच्या शाळा काढणं आपण अभ्यासक्रम शिबिर ते एका वेळेच भाषण नाही म्हणत आहे एक नियमित चालणारा असा काहीतरी वर्ग सुरू करणं अगदी प्राथमिक पातळीवरचा अगदी इचवण तिचवण पद्धतीनं सुद्धा अशा रीतीची करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि शेवटचं आहे आपल्या सगळ्या म्हणजे पुरोगामी चळवळ म्हणून जे काय आपण सगळे म्हणतो अशा सगळ्या मंडळींनी समोर मॉडेल काय ठेवायचंय. परिस्थितीचा भाग प्रचंड आहे आपल्या एकजुटीचा आहे सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत, पण या डिसओरिएंटेशन मध्ये जेव्हा अशा रीतीने दिसायला लागतं मला की रिडरवर आपलं सगळ्यांचं तयार होतं आणि शरद पवारांच्या बरोबर असलेले रामदास आठवले इथे येतात आणि त्यांचे निमंत्रक होतात सगळ्या डाव्या पुरोगाम्यांचे निमंत्रक होतात. समजू शकतो मी राजकीय बोलतोय कारण अण्णा राजकीय होते, अण्णांच्या सगळ्या ट्रेड युनियन पासून सगळ्या कृतींना राजकारणाचा संदर्भ होता आणि मी राजकीय कार्य करत आहे. आता हे जेव्हा रिडालोसचा प्रकार जेव्हा झाला त्याला एक सरळ होतं की रामदास आठवलेंच्या मागे बौद्ध समाज आहे आणि बौद्धांची मते मिळवणं हे आम्हाला तमाम समाजवादी डाव्यांचाही डाव होता. जेव्हा शिर्डीमध्ये जेव्हा तो पचका झाला त्यातून कळलं की बौद्धांची मते मिळत नाही. त्यानंतर रिडालोसचा एकमेव जो आमदार निवडून आला त्याचा ज्या सत्काराची सभा जी काय झाली त्याच्यात एनडी आणि रामदास आठवले आमदार जे निमंत्रक होते त्यांची खाली नावं बारीक अक्षरामध्ये आणि प्रमुख नावं अबू अजमानी जयंत पाटील ह्याचं विश्लेषण पुढे काय झालं त्याचं कोणतंही विश्लेषण न होता कुठलाही एक म्हणजे एक्झोट व्हायला पाहिजे पण एक लांब पल्ल्याचा तुमचा काहीतरी कार्यक्रम ठरला पाहिजे किमान समान कार्यक्रम हा झालेला नाही. डाव्या आणि उजव्यांचे भारत बंद एकाच दिवशी होतात मला पूर्वी योगागान वाटत होतं पण ते संघन माताने होतात असं त्याच्याच एक सर्वाधिक ज्येष्ठ पुढाऱ्यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमात सांगितलं. आता म्हणजे एका प्रचंड राष्ट्रीय संकटासाठी सगळ्यांनी एकत्र यावं याच्याबद्दल डाव्या उजव्यांनी मला अजिबात प्रश्न नाही,
पण ज्या पुरोगामी राजकारणाचं तुम्ही काहीतरी करायचा हे जे स्पष्ट उद्देश असताना याचं कळत नाही, तेव्हा जी नवीन पिढीतली जी कोणी कार्यकर्ती म्हणजे आमच्याशी जोडलेले असतात ते विचारतात की ह्याचा अर्थ नक्की काय. तर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हे जे तत्वज्ञान बाहेरचं आहे तेच हे आहे. अशा रीतीचं हे जे डिसओरिएंटेशनचा जो काळ आहे त्या डिसओरिएंटेशनला परिस्थितीला फक्त जबाबदार धरून चालणार नाही, तर आम्ही सगळी डावी समाजवादी मंडळी एक लांब पल्ल्याचा कार्यक्रम न आता निवडणुका जवळ आल्यानंतर जे आमच्या अंगात भरतं त्या अंगात आल्याच्या नंतर आम्हाला विवेक राहत नाही आणि त्यातलं कोणाशी चुंबाचुंबी जी काही सुरू होते याच्यातनं आपण फार मोठा घात करतोय त्या पुरोगामी चळवळीचा असं मला वाटतं. आणि तो जर आपण थांबवू शकलो म्हणजे पुरोगामी कार्यकर्त्यांची शाळा आणि त्यांच्या समोर काही करता येत नाही तर किमान असाच आम्ही करत नाही हो एवढं तरी सांगणं. अशा रीतीच्या काही जर व्यवहार आपल्याकडनं म्हणजे आपल्याकडनं घडला तरी जुनी बुद्ध चारवाकापासून पुलेपासून जी सगळी परंपरा आली आहे ती परंपरा मी बाबासाहेबांच्या भाषेत एवढं सांगतो की हा जर चळवळीचा रस जर आपल्याला पुढे नेता येत नसेल तर कृपा करून मागे तरी नेऊ नका. मला वाटतं तेवढं तरी करूया आपण.